से प्रतिनिधि डॉक्टर मयंक दातार आपल्या सोबत आहेत, त्याबरोबर वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता डॉक्टर प्रदीप पाटील आपल्या सोबत आहेत, काँग्रेस प्रवक्ता डॉक्टर राजू आघमारे आणि भाजप प्रवक्ता विनोद वाघ देखील या चर्चासत्रामध्ये आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सुरुवात डॉक्टर मयंक दातार यांच्यापासून करूया। डॉक्टर मयंक दातार, प्रत्येक काही महिन्यांनंतर माड संपावरती जाते, माड एकाच वेळेला तोडगा का काढत नाही आहे, यावेळेला अशा कुठल्या पुन्हा एकदा मागण्या आहेत ज्या सरकार दरबारी मांडल्या गेल्या आहेत का, आणि मांडल्या गेल्या असतील तर त्या का अमान्य आहेत आणि का पुन्हा एकदा संपावरती जावं लागतंय? डॉक्टर मयंक दातार, धन्यवाद विशालजी मला तुमच्या या चर्चेत सहभागी केल्याबद्दल। नक्कीच डॉक्टर, सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगू इच्छितो आमचे जे चार प्रमुख मुद्दे आहेत ज्यासाठी आजपासून आम्ही वेबमधून संप सुरू केला आहे। त्यात पहिलं म्हणजे आमचं जे शैक्षणिक शुल्क सरकारद्वारे आकारण्यात येतं ते या सत्रासाठी जे कोविडमुळे आमचं वर्ष गेलं त्या वर्षासाठी माफ करणं पहिलं। दुसरं म्हणजे कोविडसाठी इन्सेंटिव्ह हे BMCद्वारे जे BMCचे मुंबईचे कॉलेजेस आहेत तिथे हा देण्यात आला होता, परंतु महाराष्ट्रात इतर ठिकाणी जे राज्य शासनाच्या अधीन येणारे वैद्यकीय महाविद्यालय आहेत त्यात कुठेही इन्सेंटिव्ह हे कोविडमध्ये काम करणाऱ्या निवासी डॉक्टरना देण्यात आलेला नव्हता। बरं, तिसरं म्हणजे BMCचे जे डॉक्टर्स आहेत त्यांच्या स्टायपंडमध्ये जी TDSची कपात होते ती न व्हावी, आणि चौथं म्हणजे जे रेसिडेंट डॉक्टर्सचे हॉस्टेल आहेत तुम्ही महाराष्ट्रात कुठल्याही गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये जाऊन बघू शकता, त्याची कंडिशन एका सामान्य माणसाला राहण्यासारखी अजिबात नाही आहे। बरं, या तुमच्या प्रमुख मागण्या आहेत आणि त्या सरकार दरबारी मांडल्या गेल्या आहेत का, याविषयी आपण सरकारची बाजू देखील जाणून घेणार आहोत। मात्र तत्पूर्वी वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर प्रदीप पाटील यांच्याकडे जाऊयात। डॉक्टर प्रदीप पाटील, ज्या ज्या वेळेला माडच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण व्हाव्या यासाठी राज्य सरकार विरुद्ध माड अशा प्रकारचं चित्र असतं, मात्र जे सर्वसामान्य नागरिक आहेत किंवा ज्यांच्यावरती या क्षणाला ट्रीटमेंट सुरू आहे, ज्या वेळेला या संपाचा किंवा या मागण्यांचा त्यांना फटका बसतो त्यावेळेला त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, एकाच वेळी तोडगा का निघत नाही आहे? डॉक्टर प्रदीप पाटील, खरं म्हणजे याच्यात मी असं म्हणेल की यांच्या सगळ्या मागण्या ज्या आहेत त्या रास्त आहेत, परंतु यांच्या मागण्या सोडवणार कोण, म्हणजे राज्य सरकार सोडवणार की जे शासकीय पदाधिकारी बसले आहेत या दोघांच्या मधला जो दुवा असतो, म्हणजे प्रत्येक महाविद्यालयात डीन आहे, डीनला ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत, मग डीन मंत्र्यांशी बोलत नाहीत का, डीन सेक्रेटरीशी बोलत नाहीत का, असा काही विसंवाद याच्यामध्ये निर्माण होतोय का? कारण की माडाचे प्रतिनिधी किंवा माडाचे सगळे लोक आज ज्यावेळेस संपावरती आहे, ज्यावेळेस पूर्ण संपूर्ण महाराष्ट्र हा डेंग्यूने असेल चिकनगुनियाने असेल आज पूर्णपणे व्हायरलले ऍडमिट आहे, म्हणजे सगळी हॉस्पिटल फुल आहेत, प्रायव्हेट म्हणा गव्हर्नमेंट म्हणा किंवा मेडिकल कॉलेजेस असतील ही सगळी फुल असताना आज बाळाचं हे संप झाला आणि त्यामुळे सगळी समाजातली लोक जी आहे त्याच्यामुळे त्रस्त होणार आहे। कारण तसंही आपण जर बघितलं तर मेडिकल कॉलेजेसला प्रोफेसर किंवा डॉक्टरांची संख्या तेवढी पुरेशी नाहीये, तरी सुद्धा त्या ठिकाणी जे निवासी वैद्यकीय अधिकारी आहेत ते अत्यंत उत्तम सेवा देत आहेत, कारण की कोविडमध्ये आपण बघितलं या योद्ध्यांनी अतिशय अप्रतिम काम केलेलं आहे, काम केलंय। तर अशा वेळेस या लोकांच्या सगळ्या मागण्या पूर्णपणे रास्त असल्यामुळे ते तात्काळ मंजूर झाल्या पाहिजे, पण मंजूर होण्यासाठी याच्यामध्ये दोन प्रतिनिधी मला व्यक्तिगत वाटतात अभ्यास केल्यानंतर की प्रत्येक कॉलेजच्या डीनने या संदर्भामध्ये पुढाकार घेतला पाहिजे आणि प्रिन्सिपल सेक्रेटरी जे आहे मेडिकल एज्युकेशनचे त्यांना देखील या गोष्टीबद्दलची सगळी कल्पना आहे, असं नाही की ही या ज्या मागण्या होत आहेत त्या आत्ताच होत आहेत, याच्यातल्या दोन आत्ता निर्माण झालेल्या आहेत, त्या संदर्भातल्या काही नव्या मागण्या आहेत काही जुन्या मागण्या आहेत, मात्र डॉक्टरांकडे सातत्यानं सरकारी पातळीवरती दुर्लक्ष होतं का, त्यामुळे माडला पुन्हा पुन्हा संपाचं हत्यार उपसावं लागतं का? विनोद वाघ, नाही कुठल्याही कर्मचारी असो कुठलेही युनियन असो त्यांना संप पुकारणं हे अत्यंत म्हणजे त्यांना काही हौस नसते संप पुकारायची, परंतु मुळात विषय असा आहे की कुठल्याही त्या व्यक्तीवर जर अन्याय झाला नाही तर ती व्यक्ती संपावर जाण्याचा विषयच येत नाही। महाडच्या बाबतीत सुद्धा तेच होत आहे, या ठिकाणी पाटील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे खरोखर ज्या लोकांनी कोरोना काळात अतिशय चांगल्या पद्धतीनं सेवा दिली स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही अशा परिस्थितीत अत्यंत चांगली सेवा देऊन सुद्धा जर त्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष होत असेल तर निश्चितपणे हे त्यांच्यावर अन्यायकारक गोष्ट आहे आणि ती अन्यायकारक गोष्ट कुठेतरी थांबली पाहिजे। आणि त्यांच्या मागण्या रास्त मागण्या आहे, त्यांनी काही अवास्तव अशा काही मागण्या केलेल्या नाही,
काही फार काही शासनाकडून अपेक्षा ठेवलेल्या नाही. त्यांच्या ज्या काही मागण्या त्या रास्त मागण्या आहेत आणि त्या मागण्या काही खूप मोठ्या मागण्या अशा नाहीत की ज्या शासन पूर्ण करू शकत नाही. परंतु तरी सुद्धा आरोग्य विभागाच्या बाबतीत आणि त्यातल्या त्यात आरोग्य सेवा देताना इतकं सगळ्या जीवाची पर्वा न करता ती सेवा देत असताना अशा लोकांच्या मागण्या प्रलंबित का राहतात हाच एक मुख्य प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. आणि शासनानं या विषयाकडे तरी प्रथम प्राधान्य निश्चितपणे दिलं पाहिजे. आणि ज्या जे डॉक्टर आपण म्हणतो शासनानं लक्ष द्यायला पाहिजे. आपण सत्तेमध्ये असताना या प्रश्नांची उत्तरं का शोधली गेली नाही? पुढचं सरकार आल्यानंतरही जर प्रश्न अनुत्तरित राहत असतील तर मग सरकार बदल झाल्यानंतर काय फरक पडताना दिसतोय? माड किंवा तिथे असलेल्या डॉक्टरांच्या समस्या जैसे थे आहे म्हणून पुन्हा पुन्हा हत्यार जे ते उपसळण्याची वेळ या डॉक्टरवरती येताना दिसते. विनोद वाघ. त्याने माडचा जे संप आता मागील एक महिन्यापूर्वी त्यांना या शासनानं आश्वासन दिलं होतं आणि त्या संदर्भात त्यांनी अजितदादा पवार यांची भेट घेतली, अमितजी देशमुख यांची भेट घेतली, तसेच सत्तेतले नसलेल्या राजसाहेब ठाकरे यांची सुद्धा त्यांनी भेट घेतली होती. हे एक महिन्यापूर्वीचा विषय होता आणि एक महिन्यापूर्वी त्यांना आश्वासन सुद्धा दिलं होतं. मग एक महिन्यापूर्वी दिलेलं आश्वासन त्यांनी का पाळलं नाही हा या ठिकाणी मुख्य मुद्दा येतो. त्यांना त्यावेळेस आश्वासन देऊन त्या ठिकाणी संप मागे घ्यायस भाग पाडलं होतं. आणि ठीक आहे, त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून त्यांच्या मागण्या ज्या होत्या त्या योग्य मागण्या असतानाही स्वतःला त्या ठिकाणी थांबून संप थांबून जनसेवा. आपण एक महिन्यापूर्वीचं उदाहरण देत आहे विनोद वाघ. डॉक्टर मयंक दातार यांना मला विचारायचं. डॉक्टर मयंक दातार, काही दोन चार नव्या मागण्या असल्या तरी पूर्वीपासूनच्या असलेल्या ज्या मागण्या पाच पाच वर्षांपूर्वीच्या त्या सुद्धा पूर्ण झालेल्या नाही आहे. विनोद वाघ यांनी केलेला दावा आपल्याला पटतोय का? डॉक्टरांना जर पुन्हा पुन्हा आपल्या न्याय्य हक्कांसाठी अशा प्रकारे हत्यार उपसावं लागत असेल तर ते कितपत योग्य आहे? म्हणजे एका बाजूला आपण जीवन दान देणारे म्हणून डॉक्टरांकडे पाहतो तर दुसरीकडे त्यांची देखील परवड जी आहे ती कोणत्याच अधिकाऱ्यांना किंवा कोणत्याच त्या ठिकाणी असलेल्या मंत्र्यांना किंवा पक्षाला दिसत नाही का? डॉक्टर मयंक दाता. वाघ साहेबांनी म्हटल्याप्रमाणे मी तर फक्त थोडी सुधारणा करीन. तर एक महिन्यापूर्वी नाही, पाच महिन्यांपासून आमची शासन अधिकारी मंत्री यांसोबत विविध स्तरावर बैठकी सुरू आहेत आणि आमच्या मागण्या त्यांच्यापर्यंत पुरवण्याचं सतत प्रयत्न सुरू आहे. गेल्या पाच महिन्यापासून हे सगळं होत आलं आहे आणि दरवेळेस आम्हाला फक्त कोरडी मौखिक आश्वासनं देण्यात गेली आहेत. त्यामुळे आम्हाला आता अजून पुढे आमच्या पुढे काही मार्ग न राहिल्यामुळे आम्हाला हे संपाचा जो मार्ग आहे तो अवलंब करावा लागलेला आहे. आणि यात मी तुम्हाला परत सांगू इच्छितो की जी इमर्जन्सी सर्व्हिसेस आहेत त्या कुठल्याही प्रकारे, मग ते कोविडची असो, आयसीयूची असो, इमर्जन्सी सर्जरीज असो, ॲक्सिडेंट केसेस असतात, डिलिव्हरीज असतात, त्या कुठल्याही शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये बंद केलेल्या नाही आहेत. जे रेसिडेंट डॉक्टर इमर्जन्सी ड्युटीवर आहेत ते आपल्या सेवा तशाच पुरवत आहेत. त्यात कुठल्याही प्रकारचा बंद आम्ही जो आहे तो केलेला नाही आहे. बरोबर आहे. डॉक्टर मयंक दातार, मला आपल्याला प्रश्न करायचा आहे, अशा कुठल्या अवास्तव मागण्या आहेत डॉक्टरांच्या की ज्या पूर्ण होऊ शकत नाही? बघा, आम्ही तर जे मागण्या करतोय शासनाला जरी त्या जास्त वाटत असतील तरी आम्हाला रास्त वाटत आहेत. पहिलं म्हणजे सरकार दरवर्षी शैक्षणिक फी जी आहे ती काही टक्क्यांनी वाढवते. त्याच प्रमाणात आमची ही मागणी आत्ताची नसून ती फार जुनी आहे की जे आम्हाला विद्यावेतन पुरवण्यात येतं त्यातही वेळोवेळी संशोधन झालं पाहिजे. जसं सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढतो, आम्ही कर्मचारी नाही आहे, आम्ही निवासी डॉक्टर आहे, पण आम्हालाही याच समाजात वावरायचं आहे, आम्हालाही याच लोकांशी संबंध ठेवायचा आहे. म्हणजे आम्ही त्याच समाजात वापरतो ती महागाई आम्हालाही तितकंच अफेक्ट करते जितकं समाजातल्या बाकी लोकांना. तर ज्या प्रकारे इतर कर्मचाऱ्यांचा जो भत्ता आहे तो वाढवण्यात येतो, तर जे निवासी डॉक्टर आहे त्यांच्या विद्यावेतनात वाढ ही वेळोवेळी का केली जात नाही हा नेहमीचा प्रश्न आहे. हे फक्त या सरकारपर्यंत मर्यादित नसून हा विषय खूप जुना आहे. दुसरी गोष्ट जी TDSची गोष्ट BMCच्या कॉलेजेसच्या बाबत होत आहे, तर इन्कम टॅक्स ॲक्टमध्ये जर का तुम्ही बघाल तर सॅलरी ह्यावर टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स जो आहे तो झाला पाहिजे. तर आम्ही जे आहोत निवासी डॉक्टर, आम्ही एका प्रकारे स्टुडंट आहोत इथे जे मेडिकल पोस्ट ग्रॅज्युएशनचं शिक्षण घेत असताना इथे आपल्या सेवा पुरवतोय आणि त्याच्या मोबदल्यात सरकार आम्हाला विद्यावेतन पुरवतोय. तर जर का ही आमची सॅलरी नाही आहे तर त्याच्यावर TDS कसं कापू शकते गव्हर्नमेंट, हा विषय आहे. दुसरा, तिसरं, कोरोना हे गेल्या दीड वर्षापासूनच फक्त महाराष्ट्रापुढे नाही तर भारतात आणि विश्वासमोर आलेला एक नवीन प्रश्न होता. पण या पूर्ण दीड वर्षात सातत्याने गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस असो, प्रायव्हेट असो, प्रत्येक जागचे जे डॉक्टर आहेत, मग ते डॉक्टर असो, हेल्थ केअर वर्कर्स असो, ते
फ्रंटलाइन वर्कर म्हणून त्यांनी दिवस रात्र आपल्या घरच्यांची काळजी न करता, या दरम्यान बरेच डॉक्टर आजारी पडले, त्यांचे आई वडील आजारी पडले, दुर्दैवाने काही लोकांच्या घरी लोक मरण पावले कोरोनामुळे, पण त्यातही ते गेले नाही आणि अनवरित आपली जी सेवा आहे ती अखंड सुरू ठेवली. तर अशा वेळी फक्त टाळ्या आणि थाळ्या वाजवून त्यांचं कौतुक करणं हे काही बरोबर वाटत नाही. तर त्यांना जे प्रोत्साहन राशी म्हणून जी बीएमसीच्या कॉलेजेसमध्ये देण्यात आली ती महाराष्ट्रातल्या इतर कॉलेजेसमध्ये का दिली आली नाही हा प्रश्न मला शासनासमोर अजून मांडायचा होता. बरं, शासनासमोर आपण अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत, तर स्टेप बाय स्टेप जाऊयात. विनोद वाघ, आपण ऐकलं असेल की अवास्तव मागण्या जर नाही आहेत तर मग त्या पूर्ण का होत नाही, तोडगा का काढला जात नाही? मी तेच म्हटलं की मागण्या काही अवास्तव नाही, त्यांच्या मागण्या रास्त आहेत, मागण्या काही खूप मोठ्या नाही, त्यासाठी असं खूप मोठं बजेट लागतं असाही काही विषय नाही, परंतु मुळात इच्छाशक्ती लागते, ती इच्छाशक्ती या शासनाकडे नाही. आणि निवासी डॉक्टरच्या बाबतीतच घडतं असं नाही, डॉक्टरांच्या बाबतीत सुद्धा तेच घडतंय. आज कोरोनाच्या काळात अतिशय चांगली सेवा देणाऱ्या डॉक्टरवर वारंवार हल्ले होतात, त्या बाबतीतही दुर्लक्ष होतं. म्हणजे जिथं कोरोना योद्धा म्हणून आपण त्यांचा संपूर्ण देशात जगभर सन्मान करतो, त्या ठिकाणी डॉक्टर अशा पद्धतीचा अन्याय होणं योग्य नाही, तो अन्याय दूर झाला पाहिजे, शासन कुठलेही असो. बरं विनोद, अन्याय दूर करण्याची जबाबदारी कुणाची? जे शासनकर्ते आहेत त्या सगळ्यांची असताना देखील मात्र या देवदूतांची होणारी फरफट, ही फरफट कोण थांबवणार आणि कुणामुळे होतीये फरफट, याचं उत्तर शोधूयात एका छोट्याशा ब्रेक नंतर. लोकशाही विशेषमध्ये आपण लगेच परततोय. देवदूतांची फरफट या विषयावरती चर्चा करण्यासाठी या सर्व मान्यवरांबरोबर एका छोट्याशा ब्रेक नंतर. राज्य सरकार जागे व्हा, जागे व्हा. ब्रेकनंतर लोकशाही विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. माडच्या निवासी डॉक्टरांनी पुन्हा एकदा संपाचं हत्यार उपसलेलं आहे, मात्र या देवदूतांची होणारी फरफट याला कोण कारणीभूत आहे या प्रश्नाचं उत्तर आपण शोधतोय. आज आपण आमंत्रित केलेलं आहे भाजप प्रवक्ता विनोद वाघ यांना. काँग्रेस प्रवक्ता डॉक्टर राजू वाघमारे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत नागपूर या ठिकाणून. माडचे प्रतिनिधी डॉक्टर मयंक दातार आणि वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर प्रदीप पाटीलही या चर्चासत्रामध्ये आपल्यासोबत जोडले गेलेत. डॉक्टर राजू वाघमारे आपल्याकडे थेटपणे येतो. पहिल्या सेगमेंटमध्ये चर्चा होत असताना एक गोष्ट निदर्शनास आणण्याचा प्रयत्न केला गेला की सरकारी पातळीवरती असलेली अनास्था आणि कमी असलेली इच्छाशक्ती त्यामुळे या देवदूतांची फरफट होतीये. मागण्या इतक्या अवास्तव आहेत का की ज्या मान्य केल्या जाऊ शकत नाही, पुन्हा पुन्हा माडच्या डॉक्टरांना संपाचं हत्यार उपसावं लागतं, इच्छाशक्ती कमी आहे डॉक्टर राजू वाघमारे? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की सरकारची इच्छाशक्ती नाही असं म्हणणाऱ्या स्वतःच्या 5 वर्षांमध्ये डॉक्टरांची परिस्थिती कशा प्रकारे हाताळली आणि डॉक्टरांवर किती हल्ले झाले आणि त्याच्यासाठी काय उपाययोजना केल्या याची माहिती जनतेला दिली तर बरं होईल. प्रश्न असा आहे की प्रश्न इच्छाशक्तीचा नाही आहे. महाविकास आघाडी पूर्णपणे या करोना काळामध्ये डॉक्टर तसेच जे मेडिकल कर्मचारी आहेत, ज्या नर्सेस आहेत, यांच्या पाठीमागे अगदी ठामपणे उभं राहून जर काम केलं असेल तर ते महाविकास आघाडीने केलेलं आहे. राहिला प्रश्न माडच्या डॉक्टरांच्या मागण्यांच्या संदर्भात, मला कल्पना आहे की मागण्यांच्या संदर्भात थोडा विलंब होतोय, त्या मागण्या मान्य करून त्या पूर्वपदावर आणण्यासाठी थोडा विलंब होतोय हे मान्य, पण याचा अर्थ सरकारचं लक्ष डॉक्टरांकडे नाही आहे किंवा सरकार देवदूतांच्या पाठीमागे उभं नाही आहे असा होत नाही. मी स्वतः डॉक्टर आहे, त्याच्यामुळे डॉक्टर काय लहान अपेक्षांमधून जातात, लोकसंख्या आपल्या देशातली कशी आहे, कशा पद्धतीच्या गोष्टींचा सामना करावा लागतो, या सगळ्या गोष्टींची जाणीव की मला नक्कीच आहे. कारण मी जरी सेंट जॉर्ज मधून शिकलो असलो तरी केईएमच्या बाजूला मी राहतो, त्याच्यामुळे केईएम मध्ये आम्ही दिवसातून म्हणा 2-4 वेळा तरी चक्रा होतात, त्याच्यामुळे डॉक्टरांची परिस्थिती, आरएमओची परिस्थिती, सगळ्या परिस्थितीची जाणीव मला स्वतःला आहे. आणि माझंही तेच मत आहे की लवकरात लवकर सरकारकडून या गोष्टीवर लक्ष वेधून घ्यायचं आणि कोणत्याही परिस्थितीत डॉक्टरांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्णच केल्या पाहिजेत या मताचा मी आहे. आणि त्या दृष्टीने मी आज आपल्या चॅनलच्या मार्फत माडच्या डॉक्टरांना एवढं आश्वासित करू इच्छितो
की आपण संपाचं हत्यार जे उगारलेलं आहे ते कृपा करून तुम्ही थांबवा. तुमच्या मागण्यांना घेऊन मुख्यमंत्र्यांसकट आरोग्य मंत्री ज्यांना ज्यांना आपल्याला बोलावं लागेल त्यांच्या त्यांच्याकडे तुम्हाला घेऊन जाण्याची माझी तयारी आहे. तुमच्यासाठी भांडायची तयारी आहे, तुमच्या बरोबर बसायची तयारी आहे. पण कृपा करून या कठीण प्रसंगामध्ये आपण संपाचं हत्यार उघडूया नको, कारण जनतेचे खूप हाल होतील. कोरोना परत वाढत चाललाय, 450 रुग्ण मुंबईतच आपल्याला जाणवत आहेत, राज्यामध्ये 33% रुग्णांची संख्या वाढलेली आहे. तर अशा परिस्थितीमध्ये संप करून जनतेला भेटीला आता मागण्या पूर्ण करेल आणि त्याच्यासाठी आपल्याला ज्या ज्या लोकांकडे जाऊन बसावं लागेल, मीटिंग घ्याव्या लागतील, चर्चा करावी लागेल, त्या सगळ्यांसाठी मी पुढाकार घेऊन आपल्या मदतीला आपल्या बरोबर येईल याची ग्वाही मी सरकारच्या वतीने देतो. पण डॉक्टरांच्या मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण झाल्याच पाहिजेत आणि त्यांचे हाल अपेक्षा ज्या होत आहेत त्याच्यातून त्यांना बाहेर काढलं पाहिजे या स्पष्ट मताचा मीही डॉक्टर आहे आणि मीही त्याच मताचा आहे. नक्कीच डॉक्टर राजू आगमारे, आपण आश्वस्त करता आहात. डॉक्टर मयंक दातार आहेत माडचे प्रतिनिधी आपल्यासोबत. डॉक्टर मयंक दातार, डॉक्टर राजू आगमारे हे एका बाजूला आश्वासन देताना दिसतात, आता तरी संप मागं घेतला जाणार का की थेटपणे मुख्यमंत्र्यांशी भेटल्यानंतरच किंवा आपले प्रतिनिधी आणि त्यांची ज्या वेळेला बैठक होईल त्याच वेळेला हा संप मागं घेतला जाणार आहे? कारण महाविकास आघाडी सरकारकडून डॉक्टर राजू आगमारे यांनी आश्वस्त केल्यानंतरही हा संप अशाच प्रकारे सुरू ठेवणार आहात का डॉक्टर मयंक दातार? सगळ्यात आधी तर डॉक्टर वाघमारे सरांचे आभार की त्यांनी स्वतः डॉक्टर असल्यामुळे आमची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि आमची जी मतं आहेत, आमच्या ज्या समस्या आहेत त्या सरकारपर्यंत नेण्याचं आश्वासन दिलं. परंतु मी जे मगापासून सांगतोय, पहिलं म्हणजे ही जी आमची समस्या आहे ही आम्ही गेले 5 महिने सरकार, अधिकारी, शासन यांच्याशी विविध स्तरावर चर्चा करत आलो आहोत. 5 महिन्यापासून आम्हाला फक्त आश्वासनच दिली जात आहेत, त्यामुळे आम्हाला हे संपाचं जे हत्यार आहे ते आता उपसावं लागलं आहे. दुसरं म्हणजे जसं सर म्हणाले की कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत, तर मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो इमर्जन्सी सर्व्हिसेसमध्ये कोरोना देखील सामील आहे. ज्या ज्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये कोविडचे ICUs आहेत तिथे जे रेसिडेंट डॉक्टर्स पोस्टेड आहेत ते आपली सेवा अजूनही तशीच देत आहेत. कोरोनाच्या रुग्णांच्या बाबतीत कुठलीही प्रकारची हलगर्जी जी आहे ती कोणीही रेसिडेंट डॉक्टरकडून बाळगली जात नाही आहे, त्यांचे उपचार तसेच सुरू आहेत. बरोबर, रुग्णांना जरी त्याचा फटका बसत नाही असं आपण म्हणत असला किंवा इमर्जन्सीमध्ये त्या ठिकाणी अनेक डॉक्टर्स जे ते कामावरती, मात्र डॉक्टर प्रदीप पाटील यांच्याकडे मी पुन्हा एकदा येईल. डॉक्टर प्रदीप, 5 महिने किंवा 1 महिन्याचा हा विषय नसून गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू असलेली आंदोलनं जी आहेत ती आपण पाहतोय. डॉक्टर राजू आगमारे यावेळेला जे आहेत ते टेलिव्हिजनच्या माध्यमातून स्पष्टपणे या ठिकाणी आश्वासन देण्यासाठी तयार आहे, मात्र अशा कुठल्या मागण्या आहेत की सरकार दरबारी पुन्हा पुन्हा जे आहे ते जावं लागतंय किंवा त्या ठिकाणी जर आज डॉक्टर राजू आगमारे अशा प्रकारे आश्वस्त करू शकत असतील तर मग मात्र मुख्यमंत्री याकडे दुर्लक्ष करतात का, आरोग्यमंत्र्यांचं याकडे लक्ष नाही आहे का, डॉक्टरांना आता पुन्हा एकदा आणखी आक्रमक व्हावं लागतं आणि संप केल्यानंतरच सरकारला जाग येते का? डॉक्टर प्रदीप पाटील, मला याच्यावरती आदरणीय राजू वाघमारे सर तिथं आहेत, दातार दादा आहेत, वाघ सर आहेत, तर माझं याच्यावरती अगदी स्पष्ट मत असं आहे सरकारला जर भविष्यामध्ये रुग्णांची फरफेट बघायची नसेल तर याच्यावरती 1-7 लोकांची 9 लोकांची कमिटी बसवली पाहिजे. तिच्यामध्ये मार्डची प्रतिनिधी असतील, विरोधी पक्षाचे प्रतिनिधी असतील, IAS ऑफिसर असेल, डीन असू शकतात आणि सरकारमधले प्रतिनिधी असू शकतात, जेणेकरून ह्या मागण्यांचा निर्णय झाला पाहिजे आणि सातत्याने दर महिन्याला वर्षभरामध्ये याचा पाठपुरावा झाला पाहिजे, तर ह्या मागण्या थांबतील. म्हणजे ज्या मागण्या रास्त आहेत, जसं फी माफ केली पाहिजे मान्य आहे, TDSच्या संदर्भातला विषय हा लेखा परीक्षकचा आहे, इन्कम टॅक्सचा आहे, तो वेतनामध्ये येतो की मानधनामध्ये येतो की तो फ्रीमध्ये येतो त्याच्याबद्दलचा निर्णय हा इन्कम टॅक्स ठरवेल. कोविड प्रोत्साहन तर 100% दिलं पाहिजे, कारण महाराष्ट्र सरकारने इतर ठिकाणी जर ते दिलं असेल तर सगळे लोक समान आहे, भारतात लोकशाही आहे, त्याच्यामुळे सगळ्यांना ते मिळायलाच पाहिजे. तर याच्यामध्ये माझं व्यक्तिगत मत असं आहे की सरकार कुठलंही असो, ते आत्ताचं महाविकास आघाडी असेल की पूर्वीचं सरकार असेल,
सरकार बदलत राहतील किंवा सरकार येत राहतील पण निर्णय होण्यासाठी याच्यावरती समिती गठित झालीच पाहिजे, जेणेकरून आपल्या निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांना यापुढे भविष्यात कधीही संप करण्याची गरज पडू नये, जनता वेठीस धरली जाऊ नये. आणि फक्त मी निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांबद्दल बोलत नाही, कारण की आदरणीय राजू सर इथं आहेत, त्यांनी पक्षामध्ये किंवा सरकारमध्ये ते असल्यामुळे त्यांनी अमितदादांबरोबर बसून याबद्दल निर्णय घ्यावा. प्रत्येक ठिकाणी ह्या समित्या असल्या पाहिजे. सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये जर बघाल तुम्ही तर सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये पण अशाच प्रकारच्या काही कमिटी आहेत. मी तामिळनाडू राज्याचं याचं उदाहरण देईल. जेव्हा जयललिता मुख्यमंत्री होत्या तेव्हा त्यांच्या प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक विभागाच्या स्वतंत्र कमिट्या होत्या. त्या कमिट्यांवरती या संघटनांचे प्रतिनिधी पण होते, जेणेकरून कमीत कमी प्रमाणामध्ये संप होऊ शकेल, मागण्या त्यांच्यासमोर मांडल्या जातील आणि त्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी सरकारकडे काय अडचणी आहेत आणि इतरांच्या ज्या अडचणी त्या समजून घेऊन त्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. बरोबर आहे. समिती गठीत करावी अशा प्रकारच्या सूचना आपण करतात, या सूचनांचं पालन महाविकास आघाडी करते का ते पाहूयात. मात्र तत्पूर्वी विनोद वाघ मी आपल्याकडे येतो. विनोद वाघजी, यावेळेला आश्वासन तर दिलं गेलेलं आहे, मात्र अशा प्रकारची आश्वासनं तुमच्याही काळात दिली गेली आणि आता महाविकास आघाडी सरकारकडनं पण दिली जाताना दिसतात. माडचे डॉक्टर पुढच्या काळामध्ये संपावरती जाऊ नयेत, ज्या प्रकारचं आश्वस्त आता महाविकास आघाडीतर्फे करण्यात येत आहे, तशाच प्रकारे वेळीच या उपाययोजना आपल्याही सरकारनं करायला हव्या होत्या असं नाही का वाटत? कारण पहिल्या सेगमेंटमध्ये डॉक्टर राजू वाघमारे आपल्याबरोबर नव्हते, मात्र सरकार कशाप्रकारे इच्छाशक्ती कमी असलेला आहे हे दाखवून देण्याचा आपण प्रयत्न केला. मात्र विनोद वाघ, हीच अपेक्षा सरकार कोणत्याही पक्षाचं असू दे, मात्र सरकारकडून नव्हे तर कुणाकडनं करणार? विनोद वाघ. निश्चितपणे वाघमारे साहेबांनी या ठिकाणी मीडियावर येऊन सांगितल्यापेक्षा प्रत्यक्षात कृतीतून त्या ठिकाणी ते आश्वासन पाळलं पाहिजे, त्या लोकांना निवासी डॉक्टरांना न्याय दिला पाहिजे. या ठिकाणी मीडिया समोर येऊन पुतना मावशीचं प्रेम दाखवून होत नाही. आणि शेवटी या महाराष्ट्रात मराठीत एक म्हण आहे, यांनी महाविकास आघाडीने किती आश्वासनं दिली ते आतापर्यंत किती आश्वासनं पाळली, त्यामुळे लबाडाचं अवतन जेवल्याशिवाय काही खरं नाही. ही जी म्हण आहे ती तंतोतंत यांच्यावर लागू होते. आता जरी वाघमारे साहेबांनी या ठिकाणी त्यांना आश्वासन दिलं असेल तर निश्चितपणे वाघमारे साहेबांचं मी स्वागत करतो, परंतु ते आश्वासन प्रत्यक्षात कृतीत उतरून त्या ठिकाणी या निवासी डॉक्टरना ज्यावेळेस न्याय मिळेल त्यावेळेस आम्ही त्यांचे आभार या ठिकाणी व्यक्त करू. बरं, विनोद वाघ, पुतना मावशीचं प्रेम असा आपण उल्लेख महाविकास आघाडीचा का केला? विनोद वाघ, आपण पुतना मावशीचं प्रेम असा थेटपणे आरोप जो आहे तो महाविकास आघाडीवर का केला? या ठिकाणी जर वाघमारे साहेब येऊन म्हणतात की निश्चितपणे त्यांच्या मागण्या योग्य आहे, त्या पूर्णत्वास नेल्या पाहिजे, मग एवढ्या दिवसापासून तुम्ही त्या मागण्या पूर्णत्वास का नेल्या नाही? आज जर तुम्ही मीडिया समोर येऊन सांगता की निश्चितपणे त्यांच्या मागण्या योग्य, त्यांना न्याय मिळाला पाहिजे, मग इतक्या दिवसात तुम्ही न्याय का? डॉक्टर राजू वाघमारे उत्तर देते. डॉक्टर राजू वाघमारे, आतापर्यंत सरकारकडून एखादा प्रतिनिधी त्या ठिकाणी पाठवण्यात आलेला आहे का आणि तोडगा काढण्याचा प्रयत्न आपण केला का? डॉक्टर राजू वाघमारे, हे पुतना मावशीचंच प्रेम या ठिकाणी म्हणावं लागेल. डॉक्टर राजू वाघमारे, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे भाजप सारख्या खोट्या घोषणा 15 लाखापासून ते आजपर्यंत देण्याची प्रथा ना काँग्रेस. 15 लाखाची घोषणा केलीच कोणा? पहिले तर इथेच तुम्ही लबाड बोलता, हेच सगळ्या भारताने बघितलंय, सगळ्या देशांनी बघितलंय. मुळात तो विषय नीट समजून घ्या. 15 लाखाची घोषणा वाघमारे साहेब कधी केलीच नव्हती, विषय समजून घ्या. आणि त्यानंतर त्या 15 डॉक्टर राजू वाघमारे म्हणजे जुगाड होता हे जे सांगितलं जातं तेच प्रतिनिधी पुन्हा एकदा बोलतात. डॉक्टर राजू वाघमारे, परंतु त्या विषयावर जरा अभ्यास करा, अजूनही लोकांची दिशाभूल करू नका. विनोद वाघ आपल्याकडे पुन्हा एकदा. डॉक्टर राजू वाघमारे बोला. करणार आहात तुम्ही विशालजी, या वाघ साहेबांना किंवा बीजेपीच्या प्रवक्त्यांना नैतिकता एक चांगल्या पद्धतीने कसं वागावं कळत नाही. आता ते बोलताना मी ऐकत होतो ना, अहो मग जरा तुम्ही तुमच्याकडे सभ्यता असेल, संस्कार असतील तर जरा गप्प बसा, दुसऱ्यांना बोलू द्या. विनोद वाघ आपल्याकडे मी पुन्हा एकदा येतो. डॉक्टर राजू वाघमारे, आतापर्यंत जर माडनं संप पुकारलेला असेल तर सरकारचा प्रतिनिधी त्या ठिकाणी जाऊन तोडगा का काढत नाहीये? डॉक्टर राजू वाघमारे बघा, हे जे प्रश्न आहेत हे मी तुम्हाला सांगितलं मगाशी, हे काही आता या 2 वर्षामध्ये उपस्थित झालेले प्रश्न नाही आहेत. हे प्रश्न यांच्या सरकारच्या काळात पण होते, पण ते काही अर्धवट लोक बसले आणि त्यांना कल्पना नसेल की ते बडबड करत राहतात. हे प्रश्न काय आता उपस्थित झालेले नाही आहेत, याच्या अगोदर पण होते.
प्रश्न असा आहे की सरकार कोणतंही असो प्रत्येक प्रश्न हळूहळू का होईना पण तो सोडवता आला पाहिजे आणि तो सुटला पाहिजे आणि डॉक्टरांच्या बाबतीत तर हे प्रश्न नक्कीच सुटले पाहिजेत. ज्या पद्धतीतून आजची परिस्थिती आहे किंवा भविष्यातली परिस्थिती आहे त्या परिस्थितीचा जर सामना आपल्याला करायचा असेल तर निवासी डॉक्टर घ्या आणि इतर डॉक्टर घ्या यांच्या समस्या ह्या सुटल्याच पाहिजेत या मताचा मी आहे. मी परत एकदा सांगतो की मयंक जी आपल्या शो मध्ये आहेत या शो नंतर मयंकजींना माझा नंबर द्या किंवा माझा नंबर त्यांचा नंबर मला द्या. नक्कीच डॉक्टर. संपर्क करून कशा पद्धतीने आरोग्यमंत्र्याशी आपण मीटिंग करूया कशा पद्धतीने मुख्यमंत्र्यांसाहेबांकडे आपण जाऊ याची सगळी आपण व्यवस्था करू आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये या गोष्टीला न्याय मिळाला पाहिजे डॉक्टरांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करणं आवश्यक आहे. आणि राहिला प्रश्न आपण घोषणा देतच नाही आम्ही खोटं काही सांगतच नाही खोटं आम्ही ह्याच्यापूर्वी पण नाही सांगितलं आणि आजही नाही सांगत आहे आम्ही. नाही बरोबर डॉक्टर राजू आगमारे आपण एक हात पुढे केलेला आहे तर माड करणं दुसरा हात पुढे येणार का डॉक्टर मयंक दातार यावेळेला तोडगा काढण्यासाठी डॉक्टर राजू आगमारे जर पुढाकार घेत असतील तर हा पुढाकार आता माड करणं देखील होणं आवश्यक आहे. होणारी फरफट देवदूतांची असेल किंवा त्या ठिकाणी असलेल्या पेशंट्सची असेल ती थांबवणं हे आपल्या सगळ्यांचं काम आहे. डॉक्टर मयंक दातार एक हात पुढ्याला दुसरा हात पुढे करणार. सर बघा जसं आमचं सेंट्रल मार्ट जे आहे मुंबईला मेन मार्ट आहे जे आमचं तिथल्या पदाधिकाऱ्यांनी संप सुरू होण्याच्या पूर्वीच सांगितलं होतं की आम्ही आपला संप त्या क्षणी परत घेऊ जेव्हा आम्हाला रिटर्नमध्ये गव्हर्नमेंटकडून दिलं जाईल की आमची ज्या काही डिमांड्स आहेत त्या निश्चित कालावधीत पूर्ण करण्यात येतील. आम्ही फक्त आणि फक्त रिटर्न एक एक्नॉलेजमेंट जे आहे ते गव्हर्नमेंटकडून मागतोय कारण मौखिक आश्वासनं तुम्हाला मी वारंवार सांगतोय की मौखिक आश्वासनं आम्हाला 5 महिन्यापासून मिळत आहेत. बरं आपल्याला लेखी आश्वासन हवं. डॉक्टर राजू आगमारे आपण बोलता बोला. माझं मत आहे की मयंक दातार साहेबांनी त्यांचे मुंबईतले जे पदाधिकारी आहेत त्यांचे नंबर आम्हाला द्या आम्ही स्वतः त्यांना कॉन्टॅक्ट करू आमचे नंबर त्यांना द्या आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू द्या आणि जे काय तुम्हाला पाहिजे त्या संदर्भात आजच्या आज भेटू उद्या सकाळी भेटू आणि लगेच त्याच्यासाठी कसा तोडगा काढता येईल त्याच्या पाठीमागे आपण लागू आणि तुम्हाला लेखी डॉक्टर राजू आगमारे आपल्याला अपेक्षित असलेले क्रमांक जे आहे ते आपल्या नंबरवरती पोहोचवण्याची जबाबदारी यावेळेला लोकशाही न्यूज चॅनल घेत आहे. आपल्यापर्यंत शो झाल्यानंतर हे नंबर्स पोहोचतीलच. डॉक्टर प्रदीप पाटील तोडग्यापर्यंत आपण आलेलो आहोत फरफट कुणाचीही असू दे देवदूतांची किंवा पेशंट्सची ही होणंच अयोग्य आहे त्यामुळे आता यावरती तोडगा लवकरात लवकर निघावा आणि कालमर्यादेत निघावा असं वाटतं का डॉक्टर प्रदीप पाटील. अगदी थोडक्यात वेळ आपली संपली. अगदी विशाल अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं. याच्यावर तोडगा तर राजूदादा म्हटले त्याप्रमाणे तो निघणारच आहे कारण अमित देशमुख पण मला असं वाटतं की दुपारी त्यांच्याशी बोललेले आहेत अजित पवारांबरोबर अर्थमंत्र्यांबरोबर बैठक घेऊन ते काम कम्प्लीट करणार आहे. फक्त माझी विनंती अशी राहील की यापुढे जर अशा प्रकारची कुठली डिबेट किंवा चर्चा आपण घेणार असू तर राजकीय रंग तिच्यामध्ये नाही आले पाहिजे कारण हा देवदूतांचा प्रश्न आहे आणि महत्वाचा प्रश्न आहे जनतेचा प्रश्न आहे तो सोडवला गेला पाहिजे दोघं बाजूंनी. नक्कीच 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 आश्वस्त करूयात की लवकरात लवकर देवदूतांची होणारी फरफट जी आहे ती थांबवण्यासाठी हे प्रयत्न लोकशाही देखील सातत्यानं ठेवेलच. धन्यवाद डॉक्टर प्रदीप पाटील डॉक्टर राजू वाघमारे डॉक्टर मयंक दातार आणि विनोद वाघ आपण या चर्चासत्रात आमच्यासोबत जोडला गेलात. त्यासाठी फरफट देशामध्ये राज्यामध्ये कुणाचीही होणं हे अयोग्यच मात्र ही फरफट रोखणं